आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, एमपीएससी वरून सुरू असलेला वाद काही मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। भरती प्रक्रिया आणि एमपीएससी आयोग सदस्य नियुक्तीचा वाद मिटत नाही तोच आता नवा वाद समोर आलाय। एमपीएससी आयोगावर नेमलेले तिन्ही सदस्य हे मराठा समाजाचे असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलाय। डॉक्टर देवानंद शिंदे, डॉक्टर प्रताप दिघावकर, राजीव जाधव हे तिन्ही मराठा समाजाचे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं म्हणणं आहे। तसंच आघाडी सरकारनं विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य एमपीएससी आयोगावर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। या विदर्भावरती नेहमीच अन्याय होत आलेला आहे आणि यावेळेस सुद्धा या विदर्भावरती अन्याय झाला आहे, त्यातल्याच ओबीसीवरती अन्याय झालेला आहे की 55 ते 60% असलेल्या ओबीसीला एवढ्या मोठ्या एमपीएससीमध्ये प्रतिनिधित्व न मिळणं आणि त्यातल्याच ओबीसीला प्रतिनिधित्व न मिळणं, आज जे 5 सदस्य आहेत त्या ठिकाणी जुने 2 आणि नवीन 3 याच्यामध्ये एकही ओबीसी नाही, म्हणजे विदर्भ आणि ओबीसींवरती झालेला हा खूप मोठा अन्याय आहे असं आम्ही समजतो आणि हा अन्याय राज्य सरकार लवकर दूर करेल अशी त्यांच्याकडनं अपेक्षा सुद्धा ठेवतो।